क्षत्रिय होते, सगळे होते, आणि त्या सगळ्यांना घेऊन राम पुढे गेला। त्याला माता शबरीचे आशीर्वाद होते, कारण त्याला माहित होते रामाचा एक निर्धार पक्का होता। रामाचा निर्धार असा होता की ज्या अन्यायाविरुद्ध, ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे, ती लढाई मला जी लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही आहे, ती अंबानी अडाणीच्या मदतीने मला लढायची नाही आहे, ती लढाई मला या माझ्या सामान्य शूर अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायची आहे, त्याने ठरवलं। आणि म्हणून रामाचं महत्त्व हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। राम आला की रावण येतो, राम आला की रावण येतो, तेव्हा एकच रावण होता। आज आपल्याला गेला 25-30 वर्ष जागोजाग रावणच रावण दिसतंय, दिल्लीत जा रावण, महाराष्ट्रात रावण, नाशिकमध्ये रावण, किती रावण। पण एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य आहे, नाही, तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता, तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता। त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं, बाली माकड वानर होता, त्या वानराला शेषबाहूनं हरवलं होतं। बालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडकं पकडून त्याची धिंड काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा, अजिबात नाही, विजय आपला आहे, आपण जिंकणार, हे नाशिकमधलं मी सांगितलेलं सत्य आहे आणि ते सत्य होणार आहे, कारण मी रामभक्त आहे, प्रभूंना खरं वाटणार नाही, माझ्या पाठीचे प्रभू आहेत, पण मी रामभक्त आहे। बजरंगबली हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोचला, हनुमानाला अटक झाली,